नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा करंट इश्यू डिस्कस करणार आहे, आणि हा फक्त एक करंट इश्यू नाही आहे तर ही एक धाडसी कथा आहे जी तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना एक प्रेरणा देऊन जाईल. तुम्हा सर्वांनाच यातून बरंच काही शिकण्यासारखं सुद्धा आहे, आणि इव्हन एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर मार्क्स मिळवून देणार हे लेक्चर आहे. आता आपली जी आजची धाडसी जी कथा आहे ती आहे नाविका सागर परिक्रमा. नाविका सागर परिक्रमा ही धाडसी कथा किंवा हे धाडसी अभियान हे 6 महिलांनी 10 सप्टेंबर 2017 रोजी सुरू केलं होतं भारतातील गोवा या शहरापासून. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की आपल्याला जगाची संपूर्ण परिक्रमा पूर्ण करायची, आणि ती त्यांनी करूनसुद्धा दाखवली. त्यांचा हा प्रवास 21 मे 2018 पूर्ण झाला, आणि या धाडसी कथेला किंवा या धाडसी अभियानाला त्यांना पूर्ण करण्यासाठी 254 दिवस लागलेत. ठीक आहे, तर आजची जी धाडसी कथा आहे ही अतिशय महत्त्वाची आहे, एक्झाममध्ये तर आहेच, सोबतच तुमच्या जीवनामध्ये सुद्धा भरपूर चेंज करणारी ही कथा असणार आहे. ठीक आहे, तर आजच्या आपल्या या नाविका सागर परिक्रमा या लेक्चरला आपण सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा लेक्चरला सुरुवात करण्याआधी या परिक्रमेबद्दल किंवा या धाडसी अभियानाबद्दल आपल्या डिफेन्स मिनिस्टर काय सांगतात ते आपण बघूयात. तर निर्मला सीतारमण जे आपल्या भारताच्या डिफेन्स मिनिस्टर आहेत त्या काय म्हणतात ते आपण बघू. त्या म्हणतात ही फक्त मुलींची अचीवमेंट नाही तर आपल्या संपूर्ण युवा भारताची ही एक अचीवमेंट आहे. ठीक आहे, त्यांनी क्रेडिट आपल्या सर्वांनाच दिलेलं आहे, कारण त्यांनी असं पुढं सांगितलं आहे, कमिटमेंट, ग्रिट आणि डेडिकेशन जर असेल तर सर्व काही अचीव करता येतं, असं आपल्या निर्मला सीतारमण या आपल्या इंडियन डिफेन्स मिनिस्टरचं असं वाक्य आहे. एक्झाममध्ये आपल्याला या रिलेटेड जरी नाही विचारलं पण एक्झामच्या अभ्यासासाठी आपल्याला भरपूर प्रेरणा देणारं वाक्य आहे. यामधून त्यांनी असं सांगितलेलं आहे, आपल्यालाच उद्देशून त्यांनी हे वाक्य सांगितलं आहे की आपल्यामध्ये जर कमिटमेंट, ग्रिट आणि डेडिकेशन जर असेल तर आपण सर्व काही अचीव करू शकतो. आता सर्व काही म्हणजे कितपत अचीव करू शकतो ही तुम्ही पुढं गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला समजून सुद्धा येईल. ठीक आहे, तर आता या ज्या 6 महिला होत्या तर त्या कोण होत्या हे सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये विचारतील. इवन असं सुद्धा विचारतील की त्यांनी कोणत्या कोणत्या ठिकाणाला त्यांनी भेट दिली, त्यांचा हा परिक्रमा किंवा त्यांची ही जी परिक्रमा होती तर ती पूर्ण करण्यामागं त्यांचा अजेंडा नेमका काय होता. तर या पहिल्या 6 महिला कोण आहेत ते आपण बघू. या आपल्या भारतीय नौदलातील 6 ऑफिसर्स आहेत ज्यांनी संपूर्ण जगाची परिक्रमा करायचं ठरवलं होतं. यामध्ये वेगवेगळे समुद्र, महासागर आणि वेगवेगळे कॉन्टिनेंट्स म्हणजे खंड त्यांनी पार करत हा प्रवास पूर्ण केला आहे. त्यातलं जे नेतृत्व केलेलं आहे किंवा या 6 महिलांमध्ये या प्रवासाचं पूर्ण नेतृत्व ज्या महिलेनी केलं त्या म्हणजे लेफ्टनंट कमांडर वतिका जोशी, या ऋषिकेश उत्तराखंड या राज्यामधून येतात. एक्झाममध्ये हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की कोणते अधिकारी कोणत्या राज्याच्या आहेत, कारण त्या रिलेटेड सुद्धा डेटा विचारू शकतील. ठीक आहे, दुसऱ्या ज्या धाडसी महिला आहेत त्या आहेत प्रतिभा जमवाल, ज्या कुल्लू या ठिकाणच्या आहेत जे की हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये येईल. त्यानंतर तिसरी एक धाडसी महिला जी आहे त्या आहेत लेफ्टनंट कमांडर स्वाती पी, या विशाखापट्टणमच्या आहेत आंध्र प्रदेशमधल्या. त्यानंतर लेफ्टनंट कमांडर विजया देवी ज्या मणिपूर राज्यातून येतात. त्यानंतर लेफ्टनंट कमांडर बी ऐश्वर्या या तेलंगणा या राज्यातून येतात. आणि 6व्या आणि शेवटच्या धाडसी महिला आहेत त्या म्हणजे पायल गुप्ता, लेफ्टनंट कमांडर पायल गुप्ता ज्या की देहरादून उत्तराखंड या राज्यामधल्या आहेत. ठीक आहे, तर ही 6 नावं मनामध्ये प्रिंट करूनच ठेवा, यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो. ओके, आता हा जो प्रवास होता याची सुरुवात पणजी गोवापासून झालेली, म्हणजे गोव्यातल्या पणजीपासून याची सुरुवात झाली. आता एक गोष्ट मी सांगितलीच नाही तुम्हाला, हा जो प्रवास होता किंवा ही जी एक परिक्रमा होती ना, तर ही काही विमानाने पूर्ण केली आहे किंवा अगदी सरळ सोप्या प्रवासातून पूर्ण केली आहे असं आहे का, तर असं बिलकुल नाही आहे. मी आधीपासून सांगतोय की ह्या एक धाडसी कथा आहे, तर याच्यामध्ये धाडस कुठून आलं, तर खरा हा जो प्रवास आहे हा एका नावेतून त्यांनी पूर्ण केला आहे. ओके, याच्यासाठी त्यांनी कुठलं असं क्रूज बोट यूज केली वगैरे असं नाही आहे, तर यासाठी त्यांनी अगदी सेल बोट यूज केलेली आहे जी की फार म्हणजे ॲज कम्पेरेटिवली बाकीच्या जे काही
आपल्याकडं जे सबमरीन्स आहेत, जी की मोठी मोठी शिप्स आहेत, तर त्याच्या कम्पॅरेटिवली सेलबोट अतिशय छोटी असते. त्याची पूर्ण लांबी ही फक्त 56 फूट एवढीच आहे, जसं की तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसतीये अशा अगदी एवढी काही ती सेफ आहे असं नाही आहे. एखादी मोठी लाट किंवा एखादी मोठं वादळ जरी आलं तरी या नावेला बराचसा एक ती नाव बऱ्याचशा डेंजरमध्ये आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर शिप्स. ठीक आहे, तर अशा या सेल बोटमधून त्यांनी हा त्यांचा प्रवास पूर्ण केला आहे. आता ही जी सेल बोट होती तर तिचं नाव काय हे सुद्धा एक्झाममध्ये विचारतील, तर तिचं नाव होतं INSV तारिणी. ठीक आहे, तर INSV तारिणी या बोटीतून त्यांनी हा त्यांचा 254 दिवसाचा प्रवास पूर्ण केला आहे. आता ही जी बोट आहे ना ही पूर्णपणे भारतीय बनावटीची बोट आहे. म्हणजे इथं जो या प्रवासाचा पहिला अजेंडा होता तो म्हणजे मेक इन इंडियाला एक प्रमोट करणं. ठीक आहे, म्हणजेच पंतप्रधानांचं जे एक मेक इन इंडिया जे स्वप्न आहे किंवा हे जे एक आपला अजेंडा आहे तर तोसुद्धा संपूर्ण जगामध्ये पसरवण्याचं काम हे या 6 धाडसी महिलांनी केलेलं आहे. यांचा आपण जो अजेंडा होता ना तो पहिल्यांदा बघून घेऊ. आता अजेंडामधला फर्स्ट पॉईंट तो म्हणजे मेक इन इंडिया. मेक इन इंडियामध्ये काय, तर ही जी बोट आहे INSV तारिणी ही बोट संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचीच आहे. दुसरा एक अजेंडा होता त्यांचा तो म्हणजे नारी शक्तीला प्रमोट करणं, म्हणजेच विमन एम्पावरमेंटला प्रमोट करणं. कारण ह्या ज्या 6 महिला होत्या ना तर त्या आपल्या पूर्ण आशिया खंडामधल्या असा पहिलाच गट आहे की ज्यामध्ये फक्त महिला होत्या आणि त्यांनी या संपूर्ण जगाचं परिक्रमण केलं आहे. ठीक आहे, तर नारी शक्तीला सुद्धा प्रमोट करणं म्हणजे महिला या कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत हे त्यांनी जगापुढं आणून ठेवलेलं आहे. भारतामधला जर आपण महिलांचा नौदलाचा प्रवास जर बघितला तर 1992 पासून भारतीय नौदलामध्ये महिलांना वेगवेगळ्या शाखांमध्ये एका शॉर्ट टर्म कमिशनमध्ये त्यांना नियुक्त करण्यात येत होतं. 1994 मध्ये म्हणजे पुढच्या 2 वर्षांमध्ये महिलांना सैन्य जहाजांवरती सुद्धा नियुक्ती मिळू लागली होती. म्हणजे जे काही लडाखू शिप्स असतात तर त्याच्यावरती सुद्धा महिलांची नियुक्ती होऊ लागली. त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी त्यांचं नाव तर कमवलेलंच आहे. आणि सोबत या 21 मे 2018 घटनेने म्हणजे या प्रवासाच्या पूर्ततेच्या दिवशी त्यांनी तर इतिहास रचलायच. ठीक आहे, तर विमेन एम्पावरमेंट म्हणजेच नारी शक्तीला प्रमोट करणं हा सुद्धा त्यांचा एक महत्त्वाचा अजेंडा होता. सोबतच महिलांकडं जे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलून दाखवणं हे सुद्धा यांच्या अजेंडामधला एक महत्त्वाचा पॉईंट होता. आता हा जो प्रवास किंवा ही जी परिक्रमा त्यांनी पूर्ण केली ना त्यासाठी INSV तारिणी या जहाजाला किंवा या सेल बोटला त्यांनी पूर्णपणे रिन्युएबल एनर्जी सोर्सचाच वापर करून चालवलं. म्हणजे काय, तर या INSV तारिणीसाठी जे इंधन वापरण्यात आलं ते इंधन पूर्णपणे एन्व्हायरमेंट फ्रेंडली होतं, म्हणजेच इको फ्रेंडली असं इंधन त्यांनी वापरलं. त्यासाठी नॉन कन्व्हेन्शनल रिन्युएबल एनर्जी रिसोर्सचाच त्यांनी वापर केला. ठीक आहे, म्हणजेच या प्रवासामधून त्यांनी असंसुद्धा जगापुढं दाखवलं आहे की आपण एन्व्हायरमेंटबद्दल किती कॉन्शियस आहोत, आपण किती एन्व्हायरमेंटची काळजी घेऊ शकतो हे त्यांनी जगापुढं दाखवलं आहे. ठीक आहे, त्यांचा एक मुख्य अजेंडा असासुद्धा होता की मरीन पोल्युशन म्हणजे समुद्रामध्ये जे प्रदूषण होतं आहे तर त्याला आपण जगापुढं कशा पद्धतीने दाखवू शकतो. कारण सध्या जे आपले सगळे समुद्र आहेत, महासमुद्र आहेत, तर त्याचं जे पोल्युशन लेवल आहे हे भरपूर वाढलेली आहे. त्यांनी या प्रवासामध्ये वेगवेगळा डेटा असा कलेक्ट केला ज्या डेटामधून ते जगापुढं असं सांगू शकतात की हा एरिया एवढा एवढा पोल्युटेड झालेला आहे, इथं आम्हाला पोल्युशनच्या या स्तरामध्ये आपल्याला वेगवेगळे पोल्युटंट तिथं आढळले. वेगवेगळ्या समुद्रांमध्ये जो त्यांनी प्रवास पूर्ण केला त्यासाठी जे काही मरीन पोल्युशनचा जो डेटा आहे हा त्यांनी इंडियन मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट IMD या संस्थेला वेळच्या वेळी पाठवला. किंवा या संस्थेचे जे काही GPS ट्रॅकर्स होते, वेगवेगळे डिव्हाइस जे होते ना, तर त्यांनी हा पूर्ण मरीन पोल्युशनचा सगळा डेटा कलेक्टसुद्धा केला आहे. आता हा डेटा लवकरच रिलीजसुद्धा करतील जेणेकरून समुद्राच्या या प्रदूषणाबद्दल जगामध्ये अवेअरनेस पसरवलं जाईल, जेणेकरून जगामध्ये सुद्धा पूर्ण माहिती दिली जाईल की कोणता समुद्र किती पोल्यूट झालेला आहे, किंवा 2015 त्याची सिच्युएशन काय होती, 2018 सध्याची सिच्युएशन काय आहे, जेणेकरून संपूर्ण जगामध्ये एक प्रदूषणाच्या विरुद्धामध्ये एक चांगला अवेअरनेससुद्धा पसरल. ठीक आहे, हा सुद्धा एक त्यांचा महत्त्वाचा एक अजेंडा होता. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा अजेंडा असा होता की
जिथं कुठं भारतीय लोक आहेत म्हणजे संपूर्ण जगामध्ये जिथं कुठंही भारतीय वस्त्या आहेत, तर त्या भारतीय वस्त्यांना एकत्र करणे म्हणजेच काय व्हायचं, आता ह्या ज्या महिला आहेत ना, तर यांनी त्यांचा प्रवास पूर्ण करताना वेगवेगळ्या अशा 5 देशांना भेट दिली आहे. 5 देशांना त्यांनी स्टॉप घेतला होता. 5 ठिकाणांना जिथं जिथं त्यांनी स्टॉप घेतला, त्या प्रत्येक वेळेस तिथं भारतीय समुदायाच्या लोकांनी, त्याला इंडियन डायस्पोरा म्हणतात, त्या इंडियन डायस्पोरा त्यांना येऊन भेटायचा, त्यांच्यासोबत त्यांना मोटिवेट करायचा, त्यांना एक एनर्जी प्रोव्हाइड करायचा. आता यातून काय झालं की संपूर्ण जगामध्ये भारतीय आपण किती एकत्र आहोत याची एक इमेज जगापुढं मांडली गेली. यातून संपूर्ण जगामध्ये जे काही भारतीय व्यक्ती पसरलेले आहेत, जे NRI आहेत, त्यांनासुद्धा एक गोष्ट पटली की आपण भारतीयांना सपोर्ट केला पाहिजे. ठीक आहे, तर हा सुद्धा एक महत्त्वाचा अजेंडा या एका धाडसी प्रवासातून म्हणजेच नाविका सागर परिक्रमेतून पूर्णसुद्धा झाला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे अजेंडाचे पॉईंट होते, जे तुम्ही लक्षातच ठेवा, एक्झाम रिलेटेड यामध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, आता आपण थोडेसे फॅक्च्युअल डेटा बघूयात, जसं की ते 5 देश कोणते की ज्यांना त्यांनी भेटी दिल्यात, 5 ठिकाणं कोणती. तर पहिलं ठिकाण आहे ऑस्ट्रेलियामधलं. सगळ्यात पहिल्यांदा आता हा मॅप बघा. मॅपमध्ये आपण सध्या पणजीमध्ये आहोत, गोव्यामध्ये आहोत. गोव्यातून आपण निघालो आणि ऑस्ट्रेलियाला येऊन पोचलो आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा फ्रिमँटल या ठिकाणी हे जहाज पहिल्यांदा येऊन थांबलं. त्यानंतर न्यूझीलंडकडे आपण निघालो. न्यूझीलंडमध्ये लिटॅल्टन या ठिकाणी हे जहाज थांबलेलं आहे. न्यूझीलंडमधून हा जो एक महासागर आहे, प्रशांत महासागर म्हणतो, प्रशांत महासागर क्रॉस करून हे जहाज किंवा या महिला या साऊथ अमेरिका या कॉन्टिनेंटमध्ये किंवा या खंडामधल्या या फॉकलंड आयलंडला येऊन थांबल्या. हा एक त्यांचा तिथे स्टॉप होता. पोर्ट सँटले या ठिकाणी त्यांनी एक स्टॉप घेतला होता, त्या बंदरावरती त्यांनी स्टॉप घेतला. त्यानंतर साऊथ अमेरिकेतून त्या साऊथ आफ्रिकेत निघाल्या. साऊथ आफ्रिकेमधल्या केप ऑफ गुड होप या ठिकाणी त्या थांबल्यात. त्यानंतर साऊथ आफ्रिकेमधून मॉरिशियसमध्ये त्यांना थांबावं लागलं. मॉरिशियसमध्ये पोर्ट लुईस या ठिकाणी ते थांबल्यात. आता खरा तर हा जो प्रवास होता ना, हा 10 सप्टेंबर 2017 खरा तर सुरू झाला, पण तो अपेक्षित होता की एप्रिलमध्ये किंवा मार्चमध्येच तो कम्प्लीट होईल. पण त्यांचं जहाज हे मध्येच बंदसुद्धा पडलं होतं. त्यांचं जे जहाजाचं स्टेरिंग जे होतं ना, तर ते स्टेरिंगच्या गेअरमध्ये थोडासा डॅमेज झाला होता आणि त्यामुळे त्यांना 5व्या ठिकाणी प्लॅनमध्ये नसतानासुद्धा थांबावं लागलं. ठीक आहे, हे जे 5वं ठिकाण आहे ते म्हणजे पोर्ट लुईस, जे की मॉरिशियसमध्ये आहे. जर तुम्ही बघितलं, केप ऑफ गुड होप आणि मॉरिशियस हे ठिकाणी अगदी जवळजवळच आहेत आणि तरीसुद्धा त्यांना एक अननेसेसरी त्यांचा स्टॉप वाढला. ओके, म्हणजे खऱ्या अर्थाने 4च स्टॉपमध्ये त्यांचा प्रवास पूर्ण व्हायला पाहिजे होता, पण त्यांना स्टेरिंगचे गेअरमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळं 5वा स्टॉपसुद्धा घ्यावा लागला. आयोग खूप हुशार आहे. आयोग अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारणार की असं काही इन्सिडन्स झाला होता का, हे खरं आहे की खोटं आहे, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारणार. तर त्यामुळं हा इन्सिडन्स जो आहे हा तुम्हाला माहितीच पाहिजे. ठीक आहे, आणि अशा प्रकारे त्यांचा 5वा स्टॉप इथं झाला आणि पुढे त्या डायरेक्टली पणजी इथं आल्यात. पणजीमध्ये 21 मे 2018 निर्मला सीतारामन यांनी त्यांचं स्वागत केलं. निर्मला सीतारामन यांनीच त्यांना स्टार्टिंगला 10 सप्टेंबर 2017 हिरवा झेंडासुद्धा दाखवला होता, म्हणजे त्यांच्या प्रवासाची सुरुवातसुद्धा निर्मला सीतारामन यांनीच केली होती आणि प्रवासाचा शेवटसुद्धा, त्यांचं स्वागतसुद्धा निर्मला सीतारामन यांनीच केलं. ठीक आहे, तर हा डेटा ॲज इट इज लक्षात ठेवा. आता या प्रवासामध्ये या महिलांनी या आपल्या INS तारिणी या जहाजानी इक्वेटर 2 क्रॉस केलेलं आहे. इक्वेटर म्हणजे काय, तर विषुववृत्त, हे 2 त्यांनी क्रॉस केलं. सोबतच 4 वेगवेगळ्या खंडांना त्यांनी भेटी दिल्यात किंवा वेगवेगळे 4 खंड त्यांनी क्रॉस केले. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, साऊथ अमेरिका आहे, आफ्रिका खंड आहे आणि एशिया किंवा आशिया खंड. ठीक आहे, तर अशा पद्धतीने वेगवेगळे असे 4 खंडसुद्धा त्यांनी बघितलेत. यामध्ये 3 महासागर त्यांनी क्रॉस केलेत. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की ते 3 महासागर कोणते आहेत. ठीक आहे, तर हा एक तुमच्यासाठी टास्क असणार आहे. नक्कीच तुम्ही हे लगेचच कम्प्लीटसुद्धा कराल. 3 महासागरांची फक्त तुम्हाला नावं मेन्शन करायचीत. ओके, आता आपण हा जो डेटा बघतो आहे हा पूर्णपणे या प्रवासाची संदर्भात आहे. हा जो प्रवास होता ना, हा 21,600 नॉटिकल माईल्स एवढ्या लांबीचा हा प्रवास होता. आता नॉटिकल माईल्स म्हणजे किती, तर 1 नॉटिकल माईल्स हे जवळपास 2 किलोमीटर असतं, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता ढोबळमानाने. पण एक्झॅक्ट ते 2 किलोमीटर नाही आहे, 1.85 किलोमीटर एवढा 1 नॉटिकल माईल्सचं एक मेजरमेंट आहे. म्हणजे त्यांचा जो प्रवास तुम्ही किलोमीटरमध्ये बघितला तर तो जवळपास 42,000 किलोमीटरपर्यंत होईल. ठीक
ठीक आहे. तर यांचा हा जो प्रवास होता, हा जो एक नाविका सागर परिक्रमा जी होती ही 42,000 किलोमीटर एवढ्या अंतराची होती. आणि यामधले जे अजेंडा आहेत त्यावरती आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे सगळे अजेंडा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, ठीक आहे. आता या महिलांचं स्वागत करताना निर्मला सीतारमण तर होत्याच, सोबतच आपल्या नेव्हीचे ॲडमिरल सुनील लांबा हे सुद्धा उपस्थित होते. आपल्या नेव्हीचे व्हाईस ॲडमिरलसुद्धा उपस्थित होते, ते म्हणजे A.R. कर्वे. व्हाईस ॲडमिरल A.R. कर्वे हे सध्या सदर्न नेव्हल कमांडचे कमांडिंग इन चीफसुद्धा आहेत, ठीक आहे. म्हणजे त्यांना असं कमांडिंग इन चीफ सदर्न नेव्हल कमांड अशी एक पोस्ट आहे त्यांना सध्या, ठीक आहे. तर हा डेटा पण तुम्ही ॲड करा, ओके. आता हा जो प्रवास आहे हा या तारिणींनी पूर्ण केला असं आपल्याला म्हणता येईल. मग आपल्याला INSV तारिणीबद्दलसुद्धा माहिती असायला पाहिजे. ही जी INSV तारिणी जी आहे, एकूण 56 फूट लांब असलेली एक सेलबोट आहे, याला सेलिंग वेसलसुद्धा म्हणलं जातं, ठीक आहे. आता ही जी सेलिंग वेसल आहे ही भारताची पूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली सेलबोट आहे. ही दुसरी अशी सेलबोट आहे, याआधीसुद्धा आपण अशी सेलबोट बनवली आहे, तिचं नाव होतं INSV महादेवी, आणि हिने 8 वर्षाची सेवा केलेली आपल्या इंडियन नेव्हीमध्ये. आता ही जी आपली INSV तारिणी जी आहे, तर ती 28 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय नौदलामध्ये सामील झाली होती. हिचं पूर्णपणे जी बनावट आहे ही संपूर्ण भारतीय बनावट आहे, भारतामध्येच तयार झाली आहे. गोव्यामध्ये एका कंपनीने, एका ॲक्वेरियस शिपयार्ड गोवा या कंपनीने तिला बनवलेलं आहे. एक्झाममध्ये असासुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या कंपनीनी या INSV तारिणीला बनवलं, तर ती म्हणजे ॲक्वेरियस शिपयार्ड गोवा, ठीक आहे. आणि एक मेसेजसुद्धा जगापुढं असा गेलेला आहे की भारतीय बनावटीच्या वस्तू या किती रिलायबल आहेत, किती टिकाऊ आहेत, कारण या 6 महिला ऑफिसर्सनी हे प्रूव्हसुद्धा केलं की भारतात बनलेल्या वस्तू या आपण जगापुढं कशा पद्धतीने मांडू शकतो, ओके. तर आता तुम्हाला एक प्रश्न पडला असणार की ह्या जहाजाचं नाव असं तारिणी का दिलं आहे. तारिणी हा एक संस्कृत वर्ड आहे, आपण याचा मराठीमध्ये सुद्धा भरपूर वेळेस यूज करतो. तारिणी म्हणजे काय, तर वाचवणारी किंवा सेवियर, ठीक आहे. आता हे जे INSV तारिणी हे जे नाव आहे ना, हे ओडिशामधल्या एका देवीच्या मंदिरावरून नाव दिलेलं आहे. एक्झाममध्ये ही लाईन तर येऊ शकतेच, असं विचारतील तुम्हाला की ओडिशामधल्या तारिणी या मंदिराच्या नावावरून INS तारिणीचं नाव दिले हे विधान योग्य आहे का, तर यस, तारिणी या मंदिराच्या नावावरूनच किंवा या देवीच्या नावावरूनच या INSV तारिणीला नाव दिलं, ठीक आहे. ओडिशामध्ये सुद्धा गंजम नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे, त्या जिल्ह्यामध्ये हे तारिणी नावाचं देवीचं मंदिर आहे, आणि याच देवीच्या मंदिरावरून तारिणी असं नाव दिलं, ठीक आहे. ही जी देवी आहे ही कोळी समाजाची देवी आहे. कोळी समाजातले ओडिशामधले लोक हे या देवीला फॉलो करतात. ज्यावेळेस ओडिशामधून ते कोळी समाजाचे लोक हे कुठल्याही नौका अभियानावरती निघतात किंवा मासे मारायला निघतात, तर त्यावेळेस या देवीच्या मंदिराला भेट देऊन जातात, ठीक आहे. तर असासुद्धा एक इतिहास आहे, अशीसुद्धा एक हिस्ट्री आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाममध्ये या रिलेटेडसुद्धा प्रश्न विचारू शकतात, ओके. तर आता या धाडसी प्रवासाला किंवा या नाविका सागर परिक्रमेसाठी एका निवृत्त अधिकाऱ्यांनी या 6 महिला ऑफिसर्सला ट्रेन केलं होतं, तर एक्झाममध्ये त्या रिलेटेडसुद्धा क्वेश्चन बनू शकतो की ते खालीलपैकी कोणते असे निवृत्त अधिकारी होते. तर ते होते कॅप्टन दिलीप धोंडे. दिलीप धोंडे यांनी या 6 महिलांना ट्रेन केलेलं आहे. आता दिलीप धोंडेंनी ट्रेन कसं काय केलं, कारण त्यांनी स्वतःसुद्धा 2009 ते 2010 या काळामध्ये संपूर्ण जगाचा प्रवास एकट्यांनी पूर्ण केला आहे, ठीक आहे. आणि ते असे आपल्या देशातले पहिले भारतीय व्यक्ती ठरलेत की ज्यांनी एकट्याने, ठीक आहे, सिंगल हँडेड हा प्रवास पूर्ण केला आहे, ओके. आणि म्हणूनच या निवृत्त अधिकाऱ्यांनी स्वतःला प्रूव्हसुद्धा केलं आणि या 6 महिला अधिकाऱ्यांना ट्रेनसुद्धा केलं आहे, ओके. आता हे जे कॅप्टन दिलीप धोंडे जे आहेत, तर यांनी स्वतःचा इन्सिडन्स हा या 6 महिला अधिकाऱ्यांसोबत शेअरसुद्धा केला आहे. ते असं म्हणलेत की समुद्र हा सर्वांसाठी समान आहे, तो सगळ्यांनाच समान ट्रीटमेंट देतो, म्हणजे तो सगळ्यांवरतीच हार्श बिहेव करतो. समुद्र हा विचार करणार नाही आहे की तुम्ही मुलगा आहात की मुलगी आहे, ठीक आहे.
म्हणजे समान, अगदी सगळ्यांना समान बघण्याचं जे नेचर आहे समुद्राचं ते त्यांनी वर्णन करून सांगितलं. त्यांनी सांगितलंय की मुलगा आणि मुलगी हा फरक समुद्र करणार नाही, तुमच्यावरतीसुद्धा तो तेवढाच हार्श असणार आहे. ओके, यातून आपण काय शिकू शकतो तर अयोग, एक तुम्ही किती वर्षांपासून प्रिपरेशन करताय, तुम्ही पहिल्यांदाच एक्झाम देताय का, किंवा तुम्हाला 5 वर्ष झाले, तुमचा शेवटचा अटेम्प्ट आहे की काय, किंवा तुम्ही फिजिकली हँडिकॅप आहात का, किंवा तुम्ही मुलगा आहात किंवा मुलगी आहे, किंवा तुम्ही कुठल्या महिला आहात का की ज्यांना घरातले रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, जॉब करायचा आहे, तर असं अयोग बघणार नाही आहे. पेपर सगळ्यांसाठी तेवढाच हार्श किंवा तेवढाच अवघड बिहेवियर करणार आहे. ठीक आहे, तर म्हणून आपलीसुद्धा तयारी या 6 महिला अधिकाऱ्यां एवढी स्ट्रॉंग पाहिजेच. ठीक आहे, आता या प्रवासामध्ये, या धाडसी कथेमध्ये काही थ्रिल आल्याशिवाय मजा नाही आहे, किंवा काही आपल्याला असे अनुभव मिळायला पाहिजेत की जेणेकरून आपल्याला वाटणार की हां, हा तो प्रवास होता जो आपल्यालासुद्धा लाईफमध्ये करायचा आहे. तर ते जे अडथळे होते ते आपण आता बघू. सगळ्यात मुख्य अडथळा जो होता तो म्हणजे लाटा. या प्रवासामध्ये या महिला अधिकाऱ्यांच्या नावेवरती जवळपास 7 मीटर ते 10 मीटर उंचीच्या लाटांनी हमलासुद्धा केला आहे. म्हणजे या ज्या लाटांची उंची होती ही जवळपास 10 मीटर एवढी उंच असायची. या काळात, या प्रवासामध्ये त्यांना जवळपास -10 डिग्री टेम्परेचरचा सुद्धा सामना करावा लागला आहे. ओके, म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी भेटी दिल्यात त्यावेळेस लेफ्टनंट कमांडर स्वाती पी असं सांगतात की हा जो प्रवास होता यामध्ये आम्हाला जवळपास -10 डिग्री तापमानाचा सुद्धा सामना करावा लागला. ठीक आहे, आणि या प्रवासामधलं वर्णन करताना लेफ्टनंट कमांडर पायल गुप्ता असं म्हणतात की आम्ही कामामध्येच इतकं बिझी असायचो की आम्हाला एकमेकांसोबत बोलायला सुद्धा 2 ते 3 दिवस लागायचे. म्हणजे ते 2 3 दिवस एकमेकांशी कन्व्हर्सेशन सुद्धा करत नव्हते, एवढे ते स्वतः कामामध्ये बिझी असायचे. कारण सगळी बोटवरची कामं, अगदी बोट चालवल्यापासून किंवा त्याचं गाईड करण्यापासून किंवा स्वतःचं जेवण बनवणं, स्वतःचं सगळी जी काही कामं आहेत ही सगळी बोटवरची कामं ही त्याच 6 जणींनाच करावी लागायची, या 6 अधिकाऱ्यांनाच करावी लागायची. आणि असं त्यांनी सांगितलंय सुद्धा, पायल गुप्ता असं म्हणतात सुद्धा की आम्ही जवळपास 3 3 दिवस एकमेकांशी बोलत सुद्धा नव्हतो. ठीक आहे, त्यानंतर लेफ्टनंट कमांडर विजया देवी असं सांगतात की आम्ही एकदा दक्षिण आफ्रिकेमधून ज्यावेळेस निघालो तर त्यावेळेस आम्ही 3 दिवस एका वादळामध्ये अडकून राहिलो होतो. वादळ एवढं स्ट्रॉंग होतं, एवढं वेगवान होतं, जवळपास 140 किलोमीटर पर आवर या स्पीडनी वारा वाहत होता. आणि यामध्ये आमचं स्टेरिंग जे होतं हे खराब सुद्धा झालं. स्टेरिंगचं जे गेअर बंद पडले किंवा गेअर डॅमेज झाले हे जे मी तुम्हाला आधी सांगितलं ते याच प्रवासामधलं वर्णन आहे. या वादळामध्ये त्यांचे जे काही स्टेरिंगचे गेअर होते हे खराब सुद्धा झाले. आणि त्यांनी असं सुद्धा सांगितलं की या वादळामध्ये आमची नाव अगदी पलटी होता होता वाचली आहे. आम्ही 180 डिग्रीनी टिल्टसुद्धा झालो होतो. ठीक आहे, म्हणजे पूर्णपणे 180 डिग्रीनं फिरणं, म्हणजे त्यांच्या प्रवासाची पूर्ण दिशाच बदलली असती, तर असा सुद्धा इन्सिडन्स त्यांच्यासोबत घडलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती अगदी जीवावरती उदार होऊन त्यांनी आपल्या देशाचं नाव उंच केलं आहे. ठीक आहे, त्यानंतर लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी असं म्हणतात की समुद्रामध्ये गेल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थाने पाण्याची किंमत समजली. पाण्याची किंमत समजली म्हणजे काय, तर त्यांनी असं सांगितलंय की एक वेळ अशी आली की बोटेवरचं सगळं पाणी संपलं होतं आणि आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी पावसाचं जे काही पाणी आहे, वादळातून जे पाणी पडणार आहे, पाऊस पडणार आहे, तर त्या पावसाच्या पाण्याला उकळून आम्हाला प्यावं लागलं. ठीक आहे, म्हणजे पाण्याची खरी व्हॅल्यू ही आपल्याला या प्रवासातून सुद्धा समजणार आहे. प्रवासाला गेल्यानंतर यांना खऱ्या अर्थाने समुद्र किती शांत आहे याचा फील झाला, म्हणजेच शांतता काय असते हे त्यांना प्रवासामधून समजलं. आणि हे सुद्धा गोष्ट लक्षात आली की जे आपण मन यूज करतो की शांतता ही वादळाचं संकेत देणारी गोष्ट असते, तर ही म्हण सुद्धा त्यांनी इथं प्रूव्ह केली. कारण खऱ्या अर्थाने शांततेचं महत्त्व त्यांना समजलंच आणि सोबतच शांतता का पसरती याचं कारण सुद्धा त्यांना कळालंय शांततेनंतर येणाऱ्या वादळांवरून. ठीक आहे, या प्रवासामधला एक किस्सा लेफ्टनंट कमांडर ऐश्वर्या बोडूपती असा पण सांगतात की आमच्यावरती अशी वेळ आली होती की आमच्या जेवणांच्या ज्या काही वेळा आहेत या पूर्णपणे एक डिस्टर्ब झाल्या होत्या. वेळेवरती आम्ही जेवण करतच नव्हतो. असंसुद्धा बऱ्याचशा वेळेस झालं की आम्ही 17 17 तास जेवणच केलेलं नाही आहे. ठीक आहे, तर असा हा प्रवास या सगळ्या अडथळ्यांमधून त्यांनी पार केला आहे.
आपल्याला एक एक्झाम फक्त क्रॅक करायची, त्यामध्ये एवढे तर अडथळे बिलकुल नाही आहेत. खूप प्लेन सहजपणे आपण सगळं आपण अचीव करू शकतो, कारण आपल्याकडे सगळं इझिली अवेलेबल आहे. फक्त एकच अपेक्षा आहे, जी म्हणजे तुम्ही स्वतःहून प्रयत्न करण्याची. ठीक आहे, असे अडथळे तुमच्या लाईफमध्ये नाही आहेत आणि तुम्हाला एवढं काही मोठं अचीवमेंट करायचं नाही आहे. फक्त एक सिम्पल एक्झाम क्रॅक करायची आणि ती स्वतःसाठीच. यामधून देशाचं नाव होणार नाही आहे किंवा काहीच नाही, फक्त तुमच्या एक कुटुंबालाच लोक ओळखतील की हा या अधिकाऱ्याचा किंवा ह्या अधिकाऱ्याचं हे कुटुंब आहे वगैरे. ठीक आहे, तर फक्त स्वतःसाठी करायचं आहे, तर एक चांगल्या पद्धतीने करा, एफर्ट्स द्या, नक्कीच ही अचीवमेंट अधिकारी बनण्याचं जे काही तुमचं स्वप्न असेल हे नक्कीच पूर्णसुद्धा होईल. पण जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितले, काही बनण्याचं स्वप्न बिलकुल बघू नका, काही करण्याचं स्वप्न बघा. ठीक आहे, आणि आज एक काम तरी तुम्ही नक्कीच करा. ही जी एक गोष्ट आहे, ही जी आपली अभिमानाची जी गोष्ट आहे, जी आपल्या देशाचं नाव तर उंचावतेच, सोबतच माझ्यामध्ये सुद्धा ती अभिमान एक माझ्या मनामध्ये सुद्धा एक बिंबवला गेलेलाच आहे. कारण ही गोष्ट तर मी लाईफमध्ये कधीच विसरणार नाही, मला आशा आहे की तुम्हीसुद्धा कधी विसरणार नाही. आणि माझी अपेक्षा तुमच्याकडून एवढीच आहे फक्त, की प्रत्येक तुमच्या मित्रापर्यंत, प्रत्येक तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींपर्यंत हे जी स्टोरी आहे, ही धाडसी कथा जी आहे, ही तुम्ही या लेक्चरच्या माध्यमातून शेअर करा, किंवा स्वतःहून तरी बाकीच्या मित्रांना सांगा. ठीक आहे, त्यांना बसवायचं, त्यांना सांगायची की ऐक मी तुला एक आज गोष्ट सांगणार आहे, आणि ही संपूर्ण गोष्ट त्यांना सांगा. ठीक आहे, शेअर करण्यामागं माझा कुठलाही पर्सनल हेतू त्याच्यामध्ये नाही आहे. तुम्ही स्वतःसुद्धा ही गोष्ट स्वतःच्या तोंडाने सांगू शकता, आणि जर तेवढा वेळ नसेल तर नक्कीच हे लेक्चर तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर करा. ठीक आहे, आणि शेअर करण्यामागचं एक महत्त्वाचं कारण हे सुद्धा आहे, कारण फादर ऑफ इंडियन नेव्ही ज्यावेळेस तुम्ही गुगलवरती सर्च कराल त्यावेळेस तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव दिसणारच आहे. तर आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट ही सुद्धा आहे, कारण हा जो सागरी प्रवासाची सुरुवात जी आहे ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून झाली आहे आणि आपण त्यांच्याच राज्यांमधून आलेलो आहे. तर म्हणून तुमच्या प्रत्येक व्यक्तीचं हे कामच आहे की तुम्ही हे व्हिडिओ किंवा ही गोष्ट तुमच्या प्रत्येक आजूबाजूच्या मित्रापर्यंत पोचवाल. इव्हन मित्रांना नाही दाखवला तरी चालेल, पण स्वतःच्या पॅरेंट्सला तरी ॲटलीस्ट दाखवा. ठीक आहे, आणि जाता जाता काही अपडेट्स ह्या विजन स्टडीबद्दलच्या मी तुम्हाला देतो. विजन स्टडी डॉट इनवरती आम्ही राज्यसेवा 2019 कोर्स सुरू करतो आहे. कोर्स जो आहे हा पूर्ण एक वर्षासाठी असणार आहे. कोर्सबद्दलची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन ही या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तो तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितपणे बघू शकता. एक सजेशन असणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना खरंच ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे अकाउंट्स हे आधीच क्रिएट करून ठेवा, कारण ज्या दिवशी ॲडमिशन्स ओपन होतील त्यावेळेस ॲडमिशन्स हे लगेचच फुलसुद्धा होऊ शकतात, कारण विजन स्टडीची एक कॅपॅसिटी आहे, ती कॅपॅसिटी फुल झाल्यानंतर ॲडमिशन आपोआपच स्टॉपसुद्धा होतील. तर म्हणून जे इंटरेस्टेड विद्यार्थी आहेत त्यांनी आधीच अकाउंट क्रिएट करून ठेवा, जेणेकरून ॲडमिशनच्या दिवशी फक्त अमाऊंट पे करून तुम्ही तुमचं ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, तर आधीच अकाउंट ओपन करणं हे कधी पण सुटेबल राहील. आणि सोबतच जे 2018 या आधीच्या राज्यसेवेच्या बॅचमधले विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासुद्धा बरेचसे क्वेश्चन्स आहेत की आम्ही ऑलरेडी ॲडमिशन घेतलं होतं तर आता यावर्षी पण घ्यायचं आहे का. तर तुमच्या जे काही ॲडमिशनची तुमच्या कोर्सची व्हॅलिडिटी आहे ही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंतची असेल, फार डिसेंबरपर्यंतची असणार आहे. पण खऱ्या अर्थाने जो सपोर्ट रिक्वायर्ड आहे तुम्हाला 2019 एक्झामसाठी हा डिसेंबर नंतर पाहिजे असणार आहे, कारण डिसेंबर नंतर अगदी एप्रिलपर्यंत म्हणजे 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्ही जेवढा छानपणे अभ्यास कराल तोच तुम्हाला कामी पडणार आहे. आणि सोबतच ज्यावेळेस तुम्ही नवीन कोर्सला एनरोल कराल तर अगदी सगळं नव्याने सुरुवात होणार, म्हणजे तेच तुम्ही 4थीचे 5वीचे 6वीचे जे लेक्चर्स आहेत हे अगदी सिक्वेन्समध्ये याल, तुम्ही एका टाईम फ्रेममध्ये फिक्स व्हाल, जेणेकरून तुम्हाला अभ्यास आता नेमका काय करायचं आहे हे पण समजत राहील, तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट देता येतील, काही लेक्चर्स तुम्हाला नवीनसुद्धा मिळत राहतील, कारण आत्तापर्यंत फक्त तुमच्याकडे 501 लेक्चर्स झालेले असतील, पण इथून पुढचे येणारे 500 लेक्चर्स हे तुम्हाला 2019 बॅचमधून मिळतील. ठीक आहे, 2018 विद्यार्थ्यांना पूर्णपणे नवीनच ॲडमिशन असेल, त्यांच्या आधीच्याच कोर्समध्ये व्हॅलिडिटी वाढणार आहे असं होणार नाही आहे, पूर्णपणे नवीनच एक कोर्स हा तुमच्या अकाउंटमध्ये दिसणार आहे. ठीक आहे, याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन ही ॲडमिशनच्या आधी ही तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. जे विद्यार्थ्यांचं ऑलरेडी ॲडमिशन आहे किंवा ऑलरेडी विजन स्टडीवरती अकाउंट आहे तर त्यांना परत एकदा अकाउंट ओपन करायची गरज नाही. ओके, तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून कळवा, आणि जो मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे
तो म्हणजे नाविका सागर परिक्रमा हे अभियान किंवा हे एक धाडसी प्रवास हा कोणत्या कोणत्या महासागरांमधून झाला हे तुम्ही कमेंट करून कळवा. ठीक आहे, तर भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.